नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय चालू भूतकाळ आपण बघतोय, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण बघतोय. इंग्रजी व्याकरणाची ही आपली सिरीज सुरू आहे या मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये, एप्रिल मे जून महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये. आपण ग्रामर बघतोय, इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करतोय आणि इंग्रजी व्याकरण शिकता शिकता इंग्रजी बोलायचं कसं आणि इंग्रजी लिहायचं कसं यावर सुद्धा आपण चर्चा करतोय. तर या सिरीजमधली ही पाचवी व्हिडिओ आहे मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स बघितलेत आणि त्याचबरोबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्ससुद्धा पाहिलेलं आहे. हे चार काळ आपण डिटेल्समध्ये पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, प्लीज या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही पहा, ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात. तसं काळ पाहायला गेलं तर तीन एकदम महत्त्वाचे काळ आहेत, मूळ काळ आहेत तीन. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे तीन काळ आहेत, तीन टेन्स आहेत इंग्लिशचे, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि याचेच उपप्रकार आहेत जे आहेत सिम्पल, परफेक्ट, सिम्पल कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस आहे. प्रत्येकाचे चार पडतात, म्हणजे चार तरी 12 टोटल काळ आहेत. तर त्या 12 काळामधल्या प्रत्येक टेन्सवरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करतोय. ओके, तर आजचा आपला टेन्स आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण बघतोय, चालू भूतकाळ आपण बघतोय. ओके, तर याच्यामधले मराठी वाक्य जी आहेत ती इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची, तुम्हाला मराठी वाक्यांपासून इंग्रजी वाक्य कशी तयार करता येऊ शकतात, सेंटेन्स कसे बनू शकतात तुम्ही, यावरती पण आपल्याला डिटेल्स आज चर्चा करायची आहे. पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे, तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर जाऊयात आपण थेट काळाकडं. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ, भूतकाळ चालू भूतकाळ, वाक्य काय आहे, रचना काय आहे, सॉरी रचना तर आपण बघू परंतु त्या अगोदर व्याख्या बघू. एखादी क्रिया चालू होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी चालू भूतकाळ वापरतो. बरं का, चालू भूतकाळ वापरतात. एखादी क्रिया चालू होती, काल मी शिकवत होतो, तो अभ्यास करत होता, काल तो क्रिकेट खेळत होता, तो काल यावेळेस भजी तळत होता, काय करत होता ते करत होता, काल सकाळी 8 वाजता तो पेपर वाचत होता, तो चाललाच चालला होता, तो शाळेत सायकलने चालला होता, चालत होता, तो सायकल चालवत होता, तो बाईक चालवत होता, तो आंबा खात होता, तो पेरू खात होता, तो लिहित होता, तो बसला, तो बसत होता, तो उठत होता, तो धावत होता, तो नाचत होता, तो उड्या मारत होता. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या प्रकारची जी वाक्य आहेत ना, एखादी क्रिया भूतकाळात चालू होती, भूतकाळात चालू होती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी. आता यात मराठी वाक्याच्या शेवटी त होता, त होते अशा प्रकारचे शब्द येतात. बघा, त होता, त होते म्हणजे कसं, मी शाळेत जात होतो, तो येत होता, त्याच्यानंतर मी गणित शिकवत शिकत होतो, ते काम करत होते, रामपत्र लिहत होता, सीता पुस्तक वाचत होती, मी शिकवत होतो, सचिन धावत होता, त होता, त होती, त होते अशा प्रकारे येतं. ती सगळी वाक्य जी आहेत ती आपण समजायची की चालू भूतकाळातली आहे. जोपर्यंत मराठी वाक्य नीट समजत नाही तोपर्यंत त्याचं ट्रान्सलेट करताना आपल्याला अवघड जाईल. आता रचना कशी आहे, पहिला कर्ता लिहायचा, कधीसुद्धा पहिला कर्ता येतो कुठल्याही टेन्समध्ये. बघा, पहिला कर्ता म्हणजे तुमचा सब्जेक्ट, मग वॉज किंवा वेअर. आता वॉज केव्हा वापरायचा, ज्यावेळेस तुमचा कर्ता एक वचन असेल, एक वचन, त्यावेळेस तुम्ही वॉज वापरायचा. आणि कर्ता ज्यावेळेस तुमचा अनेक वचन असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं, वेअर वापरायचं. ओके, आता बघा इथं, आणि नंतर मग क्रियापदाला आय एन जी, चालू काळांमध्येच क्रियापदाला आय एन जी लागते आणि मग इतर वाक्य. आता ह्याला आपण ट्रान्सलेट करू, चला हे वाक्य इंग्लिशमधून बनू. मी शाळेत जात होतो. ओके, मी शाळेत जात होतो, पहिला कर्ता कोण आहे, मी, तो पहिलाच असतो, मी म्हणजे आय. ओके, त्यानंतर पुढे काय बाबा, कर्त्यानंतर वॉज किंवा वेअर वापरायचा, आय नंतर आय एक वचने म्हणून तुम्ही काय वापरणार, वॉज वापरणार, आय वॉज. मग क्रियापदाला आय एन जी, क्रियापद काय म्हणजे जाणे, जात होतो म्हणजे जाणे, जाणे म्हणजे गो, गोला आय एन जी काय लावला, गोईंग. ओके, म्हणजे मी झालं, जात होतो, गोला आय एन जी लावला, गोईंग झालं, आय वॉज गोईंग झालं. आणि मग काय राहिलं, शाळेत, मग इथं लिहा टू स्कूल, टू स्कूल राहिलं, झालं. त्याच्यानंतर तो येत होता, तो म्हणजे काय बाबा, ही करता, ही लिहिला तुम्ही, पहिला करता लिहिला, वॉज किंवा वेअर एकटाय म्हणून तुम्ही वॉज लिहिला, ही वॉज. आणि त्याच्यानंतर क्रियापदाला आय एन जी, क्रियापद काय, येणे, येणे म्हणजे काय बाबा, कम, कमला आय एन जी लावला, कमिंग, ही वॉज कमिंग. तर अशा प्रकारे झालं, ही वॉज कमिंग, ही वॉज गोईंग टू स्कूल, तो जात होता, सॉरी तो येत होता, तो शाळेत जात होता. त्यानंतर मी गणित शिकत होतो, पहिला कर्ता कोण आहे बाबा, आय, म्हणून आय लिहिला. आय नंतर कर्त्यानंतर वॉज किंवा वेअर लिहायचं आहे, आय नंतर तुम्ही वॉज लिहितो. वॉज नंतर क्रियापदाला आय एन जी, क्रियापद म्हणजे शिकत असणे, शिकणे म्हणजे लर्न, लर्नला आय एन जी लावला, लर्निंग,
आय वॉज लर्निंग काय शिकवत होता, गणित शिकवत होता, मी शिकवत होतो झालं, आय वॉज लर्निंग झालं म्हणजे करता झाला आय, वॉज लिहिलं क्रियापद लर्न, लर्नला आय एन जी लावलं लर्निंग झालं, आणि मग पुढे काय शिकत होता तो गणित शिकवता शिकत होता. आय वॉज लर्निंग मॅथ, आय वॉज लर्निंग इंग्लिश, आय वॉज लर्निंग मराठी, आय वॉज लर्निंग स्विम, अशा प्रकारे बरीचशी वाक्य तयार होऊ शकतात. ते काम करत होते, पहिला करता काय ते म्हणजे दे, ओके दे लिहिलं, आणि दे नंतर काय बाबा वाज येणार का वेअर येणार, दे अनेक वचनी आहे म्हणून वेअर आलं तुमचं, दे वेअर, आणि वेअर नंतर आपल्याकडे काय येणार क्रियापदाला आय एन जी, क्रियापद आपलं काय बाबा, क्रियापद आपलं काम करणे, काम करणे म्हणजे वर्क, वर्कला आय एन जी म्हटलं तर वर्किंग, दे वाज वर्किंग, ते काम करत होते. राम पत्र लिहत होता, पहिला आपला राम वापरा, राम लिहिलं, राम नंतर काय वॉज लिहिणार का वेअर लिहिणार, राम एकटाच आहे म्हणून वॉज लिहिलं झालं, आणि वॉज नंतर क्रियापदाला आय एन जी, क्रियापद काय लिहिणे, लिहिणे म्हणजे राईट, राईटला आय एन जी लावला तर तुमचं रायटिंग झालं या ठिकाणी झालं. त्यानंतर सीता पुस्तक वाचत होती, रायटिंग, राम वॉज रायटिंग, काय लिहित होता अ लेटर, अ लेटर, राम वॉज लाईट रायटिंग अ लेटर राहिलं होतं. ओके पहिला काय लिहिला करता राम, नंतर एकटा आहे म्हणून वॉज लिहिणे म्हणजे रायटिंग, लिहिणे म्हणजे राईट, राईटला आय एन जी लावला रायटिंग, काय लिहित होतं तर पत्र म्हणून अ लेटर, राम वॉज रायटिंग अ लेटर म्हणजे राम पत्र लिहित होता, राम वॉज रायटिंग अ एसे, राम एसे लिहत होता, पत्र निबंध लिहत होता, राम वॉज रायटिंग अ आर्टिकल, आर्टिकल राम आर्टिकल लिहत होता. तर काय काय लिहत होता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथं टाकू शकता. सीता पुस्तक वाचत होते, पहिले लिहा सीता एकटीचे, नंतर वॉज का वेअर, वॉज वापरणार एकवचनी म्हणून सीता वॉज, नंतर क्रियापदाला आय एन जी, क्रियापद काय वाचणे, वाचणे म्हणजे रीड करणे, रीडला आय एन जी लावला रीडिंग, रीडिंग आर ई ए डी आय एन जी, रीडिंग काय वाचत होती पुस्तक म्हणून अ बुक, बरं का. सीता वॉज रीडिंग अ बुक म्हणजे सीता पुस्तक वाचत होती, सीता वॉज रीडिंग अ नॉवेल, सीता नॉवेल वाचत होती, कादंबरी वाचत होती, सीता वॉज रीडिंग अ न्यूजपेपर, सीता वर्तमानपत्र वाचत होती, अशी अनेक वाक्य तुम्ही करू शकताय. मी शिकवत होतो, मी म्हणजे आय, आय नंतर वॉज वापरणार का वेअर वापरणार, वॉज वापरणार, आय वॉज एकटाय म्हणून वॉज वापरला. मग क्रियापदाला आय एन जी, क्रियापद म्हणजे शिकवणे, बरं ना, शिकवत होतं म्हणजे शिकवणे, शिकवण्याचं काय झालं टीच, टीचिंग, टीचिंग, ओके आय वॉज टीचिंग, आय वॉज टीचिंग अ मॅथ, आय वॉज टीचिंग अ इंग्लिश वगैरे वगैरे. सचिन धावत होता, पहिला काय आपला सचिन लिहा जसाच्या तसा, सचिन सचिन झालं, परत सचिन झालं सचिन, ओके सचिन नंतर काय एकटाच आहे म्हणून आपण इथे लिहिलं वॉज, आणि वॉज नंतर क्रियापदाला आय एन जी, क्रियापद काय धावणे, धावणेला आय एन जी लावला तर रनिंग, ओके या ठिकाणी सी सचिन वॉज रनिंग म्हणजे सचिन धावत होता, सचिन वॉज डान्सिंग सचिन नाचत होता, सचिन वॉज प्लेइंग सचिन क्रिकेट खेळत होता, सचिन वॉज जम्पिंग सचिन उडी मारत होता, सचिन वॉज रेडिंग सचिन वाचत होता, सचिन वॉज ईटिंग सचिन खात होता, सचिन वॉज वॉचिंग तो पाहत होता, सचिन पाहत होता, सचिन वॉज रायटिंग म्हणजे सचिन लिहत होता रायटिंग अ लेटर. अशी अनेक वाक्य तुम्ही या ठिकाणी चालू भूतकाळाची तुम्ही लिहू शकताय, बनवू शकताय, तर ती तुम्ही बनवायची आहेत. आज तुम्ही एक काम करू शकताय, त्या अगोदर थोडासा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. या नोट्स खूप इम्पॉर्टंट्स आहेत, तीन गोष्टी, व्याख्या आहे, मराठी रचना आहे आणि इंग्लिश रचना खूप महत्त्वाची आहे, याचा स्क्रीनशॉट मारा तुम्हाला उपयोगी पडेल, ठीक आहे. आता तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही अशी बरीचशी वाक्य कोरा कागद घ्या किंवा वही तुम्ही करा ग्रामरसाठी, त्याच्यामध्ये बरीचशी 10-15 मराठी वाक्य लिहा जी तुमची चालू भूतकाळाची असतील, आणि त्या वाक्यांना इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करा, नक्कीच तुम्हाला जमतील. आणि त्याचबरोबर आता सध्या या क्षणाला काय करा, एक वाक्य कुठलंही तुम्ही समोर आणा इंग्लिशचं जे चालू भूतकाळातलं आहे, जे पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं आहे, आणि त्याला इंग्लिशमध्ये पण लगेच ट्रान्सलेट करून कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका, ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघूयात आणि त्यावरती चर्चा करूयात. धन्यवाद.